सर्जन देवा सुबोध कहते आज पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, पवित्र आत्मा शक्ती आमच्यामध्ये, हालेलुया। प्रत्येकाचं अंतिक हृदय आपण देवा सुबोध उभा, हालेलुया। धन्यवाद यीशू, हालेलुया। ओ धन्यवाद यीशू, हालेलुया। देवा आम्ही तुमच्या इच्छेला समर्पण होतो, देवा तुमची इच्छा आमच्या जीवनासाठी खूप चांगली आहे, देवा तुमचा उद्देश देवा आमच्या जीवनासाठी चांगला आहे, तुम्हीच आमचा देव आहे, तुम्हीच आमचा पिता आहे राजा। Yeah.
देवाकडे पाहतात एक आश्चर्याने पाहतात खरंच देव किती चांगला आहे हालेलुया तो किती प्रेमळ आहे तो किती दयाळू देव आहे हालेलुया आणि त्याच दृष्टिकोनाने आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे एक गोष्ट मी वाचलेली आहे ती अशी आहे की एकदा 300 प्रवासी जहाजातून प्रवास करत होते मेबी तुम्ही ती गोष्ट तुम्ही ऐकला असणार आणि हे 300 लोक प्रवास करत असताना ज्यावेळेस ते जहाज एका समुद्राच्या मध्यभागी आले आणि मध्यभागी आल्यानंतर ते जहाजाचं ऍक्सिडेंट झालं म्हणजे काहीतरी ब्रेक झालं आणि ते जहाज बुडायला लागले जवळपास त्या जहाजामध्ये जे 300 लोक होते ते 300 लोक आरडाओरडा करायला लागले ते म्हणत होते वाचवा वाचवा एकमेकाला मिट्टी मारत आहे ओ तू मला वाचव मी तुला वाचवतो ह्या सर्व अवस्थेमध्ये हे 300 लोक त्या मध्यभागी समुद्रामध्ये बुडत आहे आणि एक व्यक्ती मात्र वाचला तो कसा वाचला तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता आणि सकाळी उठून डोळे उघडून बघतो तर तो त्या बेटावरती तो आहे बेटाला आणि सर्व लोक मेलेले आहेत आणि त्याला धक्का बसला मी वाचलेला आहे परंतु चारही बाजूला पाणी आणि पाणी आहे तो पुढे बघतो पाणी आहे उजवीकडे बघतो पाणी आहे डावीकडे बघतो पाणी मागे बघतो चहूकडे पाणी आहे एक छोटा बेटावरती तो आहे पहिला दिवस गेला तो खूप प्रयत्न केला कुणी मला वाचवणार का या या कुणीतरी मला वाचवायला या कुणी वाचवायला तिथे जवळ आले नाही दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला चौदा दिवस गेला पाचवा दिवस गेला एक आठवडा गेला आणि एक आठवड्यानंतर त्याला आता समजलं की आता इथे कोणीच वाचवायला येणार नाही आता आपण इथं स्वतः वाचूया आपण आता सवय लावून घेऊया त्या बेटावरती आणि त्या बेटावरती तो स्वतःला वाचवण्यासाठी म्हणतो कुठे चला तर आपण स्वतः वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया आणि तो शिकारीला जाऊ लागला थोडे लाकड तोडून थोडी झोपडी तिथं तयार केला त्यांनी आणि रोज सकाळी शिकारीला जायचा आता एकटाच आहे आणि मनुष्य प्राणी एकटाच तिथं वाघ असतील साप असतील परंतु मनुष्य प्राणी हा एकटाच जातो आता स्वतःला वाचवायचा आहे तिथं कुणी वाचवायला नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये तो जाऊन तो शिकार करून यायचा आणि तो शिकार केल्यानंतर तो त्या झोपडीमध्ये आल्यानंतर तो शिजवायचा आणि खाऊन तो झोपायचा एक दिवस पुन्हा म्हणला चला अजून एकदा शिकारीला जाऊया आणि त्या स्क्रुटिंग करून घेतला जायचं शिकार करायचं काय काम करायचं कुणाला विचारायचं आता आणि खायचं आणि झोपायचं हेच त्याच्या डोक्यात आणि असाच एक दिवस पुन्हा तो शिकारीला गेला शिकार करत करत खूप लांब त्या बेटावर तिकडे तिकडे फिरत फिरत तो शिकार मारून जो असतो परत त्याच्या झोपडीकडे घरट्याकडे आला तर त्याला त्याचं घरट जळलेलं दिसलं त्याच्या झोपडीला जाळ लागलेला आहे आणि तो म्हणतो ए देवा काय तू केलास एकदा मी आहे इथे आणि मला वाटले की मी स्वतः काहीतरी करून इथे तरी जगावा आणि इथे पण जगू शकत नाही त्या झोपडीकडे बघून ते जळत असल्या झोपडीकडे बघून स्वतःला तो म्हणतो आता काही खरं नाही कुठं आहे देव तू कुठं आहेस इथं पण तू मला वाचू देत नाहीस आणि तो त्याला खूप राग आला आणि त्या रागाच्या अवस्थेमध्ये तसाच तो झोपी गेला रात्रभर तो तसा झोपला झोपडी मात्र जळत होती आणि सकाळी उठून डोळे उघडून बघतो तर त्याला बचावासाठी बोट आली होती आणि डोळे उघडून बघतो तर एक बोट त्याच्या समोर उभा आहे आणि लोक म्हणतात ये लवकर ये लवकर ये त्याला आशीर्वाद नाही धरलं कस हे झालं कस आता तुम्हाला समजलं असणार
तो म्हणला की आता बोटीमध्ये जाऊन विचारतो त्यांना की नेमकं तुम्ही इथं कसा आला. तो बोटीमध्ये बसल्यानंतर ते लोक म्हणत होते अरे तू तरी सिग्नल ते जाळावर तू सिग्नल दिलास ना, म्हणून तो जो चाळ तुझा होता ना तो धूर निघत होता. आम्हाला समजलं इथं कोणीतरी मानव प्राणी आहे म्हणून आम्ही आलो. मग त्याला वाटलं खरंच देव काही करतो चांगल्यासाठीच करतो, जरी देवानी खर जरी जाळलं तरी चांगलंच आहे. म्हणणार का म्हणणार का नाही? थोडं थोडं निराशामध्ये दिसत हालेलुया. म्हणजे मी घर देव मी असं म्हणणार नाही देवा तू घर जाऊन टाक हालेलुया. परंतु देवाला काहीतरी नवीन करायचं असेल, परमेश्वराला काहीतरी अद्भुत करायचं असेल तर देव त्याचं टेक्निक वापरतो, देव त्याचा विचार वापरतो. आमचं टेक्निक नाही वापरणार, आम्ही लई हुशार आहे. परंतु देव त्याचं टेक्निक वापरतो हालेलुया. परमेश्वर त्याचे विचार वापरतो म्हणून तो म्हणतो तुमचे विचार ते माझे विचार नाही, तुमच्या कल्पना ते माझ्या कल्पना नाही. हालेलुया हालेलुया. हे वाचत असताना त्यांनी सर्व काही चांगलं केलेलं आहे. होय देव सर्व काही चांगलं करतो. पण तुम्ही जेव्हा काही वचनाच्या अगोदरचे वचन वाचल्यानंतर तिथं काही चांगले दिसले नाही हो. काय घडलं बघा 32 वचन. तेव्हा यस वाचत आहे तेव्हा लोकांनी तो गेलत होत त्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण याच्या हात ठेवा अशी त्याला विनंती केली. एका तोतरा आणि पहिऱ्या माणसाला लोकांनी येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले. कुठे घेऊन आले बोला बोला कुठे घेऊन आले? कुणाला? इसो पहिला आहे आणि तोतरा आहे, त्याला व्यवस्थित बोलता येत नाही. मग आता त्या लोकांची अपेक्षा काय आहे? हे लोक काय केलेले आहे? त्याला घेऊन येशू ख्रिस्ताच्या जवळ आणलेला आहे आणि त्यांची काय इच्छा आहे? येशूने आपला हात त्याच्या पुढे ठेवावा. पुढे ठेवावा तिथे लिहिले ना हालेलुया. आपण ह्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. ह्या पहिल्या आणि ह्या तोतऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर येशू तू तुझा हात ठेव असे ते लोक विनंती करू लागले. वा वा चांगलं आहे ना, चांगलं आहे ना, खूप छान आहे, खूप चांगलं आहे. येशूकडे हे लोक त्या तोतऱ्याला घेऊन आलेले आहेत, त्या बहिणीला घेऊन आलेले आहेत अशासाठी की येशूने त्याच्या डोक्यावर हात ठेवावा. परंतु बायबल सांगत आहे येशूने त्याच्या डोक्यावर हात ठेवले नाही. समजले का? जे काही करतो विसरू नका. येशू जे काही करतो, येशू जे काही करतो, जे काही करतो चांगलंच करतो. लोकांना काय वाटलं की येशूने ह्याच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे, परंतु येशूने त्याच्या डोक्यावर हात नाही ठेवला. होय भला आम्हाला वाटतंय की येशूने असं करायला पाहिजे, येशूने तसं करायला पाहिजे, येशू असं करायला पाहिजे. नाही नाही नाही, येशूचा टेक्निक वेगळा आहे हालेलुया. येशूचे विचार वेगळा आहे. आम्हाला वाटतं येशूने तसं करायला पाहिजे, तसं नाही. येशू म्हणतो मला जे करायचंय तसंच मी करणार हालेलुया. बरोबर हालेलुया. येशूला करायचं आहे तोच करणार. माहित नाही रात्री अचानक 10 लाख रुपये तुम्हाला भेटले तर चांगलेच आहे मला. हालेलुया हालेलुया. येशू ख्रिस्ताकडे हे लोक एक विनंती करतात येशू तुझा हात त्याच्या डोक्यावर ठेव. येशूने तसं नाही केले, तर येशूने काय केले? तेव्हा त्यांनी त्याला लोकांपासून एकीकडे बरोबर आहे ना.
म्हणा इशू जे काही करतो सर्व चांगलंच करतो. आता 10 ब्रदर लोकांनी मला एकांच्या एकाकडे घेऊन गेले आणि म्हणले प्लीज जरा आमच्याकडे लक्ष द्या. तुम्ही 10 जण मला एकाकडे घेऊन तुम्ही गेला आणि म्हणता ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या, मला थोडी मदतीची गरज आहे. आता बोलत असताना त्यांनी तुम्हाला बाजूला सरून मला एकीकडे घेऊन गेले तर कसं वाटत तुम्हाला? कसं वाटत? आम्ही घेऊन आलो, आम्हाला वाटलं कि तू आमच्या समोर काय वाटेल ते करशील आणि ह्याला तू वेगळीकडे घेऊन जातोस. पण तुम्ही म्हणतो इशू जे काय करतो चांगलंच करतो. हालेलुया. इशू काय केला कि त्यांचे जे विचार होते त्याप्रमाणे नाही चालला. इशू त्याचे विचार करत होता, इशू त्याचं टेक्निक तो वापरत होता. होय, आज तुमच्या परिवारासाठी तुमच्या जीवनासाठी इशूला विचार करू द्या. हालेलुया. आणि देव जे काही विचार करतो ते सर्वात बेस्ट विचार करतो, चांगले विचार करतो. आता येशू त्याला लोकांपासून वेगळं करत आहे, सेपरेट करत आहे. माहित नाही ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताकडे त्या व्यक्तीला घेऊन आले ते लोक कोणत्या भावनेने असतील काय माहित नाही. होय, चांगलं होऊ दे हे पण भावना असते आणि आतून वेगळीच भावना असते. परंतु येशूला तिथे काहीतरी तिथे नाही करायचं, येशूला एकांत काहीतरी करायचं आहे. हालेलुया. त्याला त्या लोकांपासून, त्याला त्या समाजापासून, त्याला त्या जगापासून त्याला वेगळं करून त्याच्या जीवनात चमत्कार करायचा. हालेलुया. परमेश्वराची एकच इच्छा आहे कि तुम्ही आणि मी वेगळे असायला पाहिजे आणि तुमचं आणि आमचं नातं मनुष्याबरोबर नाही, जगाबरोबर नाही, जगातल्या लोकांबरोबर नाही, तर येशू बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जगाला चिटकून राहू नका. जेवढं तुम्ही जगाला चिटकून राहणार ना तेवढं तुमच्यासाठी धोकादायक आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही जगाला सोडणार त्यावेळेस तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. हालेलुया. आज मी चर्च मध्ये मी ते काही गोष्टी मी सांगत होतो. तुमचा वेळ या जगामध्ये वाया घालवू नका. येशू येणार आहे, तो लवकर येणार आहे. हालेलुया. आणि त्याची वधू नटलेली सजलेली असायला पाहिजे आणि त्यांना तो घेऊन जाणार आहे. हालेलुया. येशूची इच्छा आहे मला त्या लोकांच्या बरोबर तुला थांबवायचं नाही, त्या लोकातून मला वेगळं करायचं आहे. मला त्या समाजामध्ये तुला थांबवायचं नाही कि जो समाज तुला कायम रोज टोमणे देतो, शिव्या देतो, तुझ्या विरोधामध्ये बोलतो, तिथे तू राहू नको. तिथून तू वेगळा हो आणि तुला मी प्रकाश बनवत आहे. हालेलुया. हालेलुया. मोठ्याने म्हणे हालेलुया. म्हणजे येशू जे काही करतो चांगलंच करतो. येशूने लोकांपासून वेगळं केलं चांगलंच आहे. लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, लोक बोलणार परंतु येशूला खूप आनंद वाटणार. हालेलुया. आनंद कोणाला वाटणार? येशूला आनंद वाटणार. येशूला खूप आनंद वाटणार कारण त्याची इच्छा आहे कि आपण एकांत परमेश्वराच्या बरोबर राहू. मी काय सांगत आहे समजत? हालेलुया. जर देव आम्हाला लोकांपासून वेगळं करत आहे तर असं म्हणायला पाहिजे तो जे काही करतो सर्व काही. हालेलुया. तो जे काही करतो सर्व काही त्यांनी वेगळे केले. देवाने अब्रामाला पण त्याच गोष्टी सांगितल्या, देवाने मोशेला पण तेच सांगितले. तुम्हाला वेगळं व्हायचं आहे, तू तुझा देश, तुझे नातेवाईक, आम्ही स्वतःचे घर तू सोड आणि मी तुला दाखवीन त्या देशात. होय, अब्रामाने तसंच केलं. आम्ही अब्रामाचं उदाहरण घेतो, अब्रामाबद्दल शिकतो, परंतु अब्रामानं जसं केलं तसं जर वागायला सुरुवात केली तर मी विश्वास ठेवतो आपण सर्वात आशीर्वादित लोक बनणार. हालेलुया. होय, अब्रामाविषयी मी ऐकतो, होय, मोशेबद्दल मी ऐकतो.
ऐकतो दाविदाबद्दल आम्ही ऐकतो परंतु आपण त्यांच्यासारखे जर वागायला सुरुवात केलं तर मला माहिती आहे जो मेंढपाळ जर राजा जर देव त्याला बनवत असेल देव आम्हाला तसंच करणार. हालेलुया हालेलुया. दाविदाला कुटुंबाने वेगळं केलं परंतु देवाने दाविदाला त्याला त्याच्या जवळ बोलवलं. हालेलुया. बायबल सांगत आहे तो दूर म्हणजे तो दिसत होता, तो बघा तो मेंढ चालत आहे, तो बघा तो मेंढ चालत आहे, त्याचा बाप बघतो तो पहा तो मेंढ चालत आहे, तो आहे परंतु आमच्यापासून वेगळा आहे. देव म्हणतो नाही तेच मला पाहिजे. हालेलुया. तेच मला पाहिजे कारण तुमचा ग्रुप पासून तो वेगळा आहे, आता त्याला मी माझ्या ग्रुप मध्ये मिक्स करणार आहे. हे आहे परमेश्वराचा विचार. म्हणजे देव जे काही करतो ते चांगलंच करतो. येशूने त्याला लोकांपासून वेगळं केले. आज आपण पण काही गोष्टीपासून वेगळं होण्यासाठी तयार असायलाच पाहिजे. म्हणूया हालेलुया म्हणूया हालेलुया. आमोस मध्ये देवाचं वचन सांगत आहे, प्रेज द लॉर्ड, एक दिवस देवाचा आहे आणि जे मंदवलेले आहेत, जे मंदवलेले मन विजत आलेले लोक, देव काय करतो दिवा हातात धरतो आणि येरुसलेम मध्ये असं फिरत आहे. काय करत आहे? फिरत आहे आणि शोधून काढतो कुणाला, जे मंदवलेले लोक आहेत त्यांना शोधून काढत आहे आणि म्हणतो मी त्यांचा समाचार घेईन. या दिवसामध्ये तुम्ही मंदवलेले बनू नका तर सतत पेटणारे लोक बना. हालेलुया. तुमचा जो आत्मिक जो दिवा आहे तो कधी विजू देऊ नका, त्याला तुम्ही सतत पेटवत आणि पेटवत ठेवा. म्हणजे देव जे काही करतो ते चांगले करत आहे. आम्हाला त्यांनी वेगळे केले होय चांगलंच आहे, माझ्यासाठी देव चांगलेच विचार करतो. हालेलुया. पुढे बाइबल सांगत आहे तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेले आणि त्याच्या कानात बोट घातले. समजत आहे का? ईश्वर काय केले? पवित्र शास्त्र सांगत आहे येशू शब्द बोलला त्या 12 वर्ष मुलीला येशू म्हटले मुले उठ, ही मुलगी उठली ना, उठली मुलगी. येशू म्हणले वादळ शांत होते, वादळ शांत झाले. येशू म्हणला ते राजन पाण्याने भरा, लोकांनी ते राजन पाण्याने भरायला सुरुवात केली आणि कारात्राने बघायला गेलं तर सर्वात बेस्ट द्राक्षरस तो झाला. आता येशू इथे बोलत नाही, येशू काहीतरी कृती करतो, त्याच्या कानामध्ये बोलतो. काय करतो? होय मला मान्य आहे, मी कबूल करतो. हालेलुया. तो बहिणा आहे म्हणून त्याने येशूने त्याच्या कानामध्ये बोट घातले. तुम्ही सर मी विचार करत होतो, हे माझं रेव्हलेशन आहे. हालेलुया. डोंट माइंड, देव तुम्हाला माझ्यापेक्षा वेगळं प्रगटीकरण देईल. कारण बाबी सांगत की जे कानाने ऐकले नाही, जे डोळ्याने पाहिले नाही, ते पवित्र आत्म्याने प्रगट केले. सर मी विचार करत होतो आणि देवा त्याच्या कानामध्ये तू बोल असं म्हणायला पाहिजे होत, हे असं म्हणायला पाहिजे होत ना, असं म्हणायला पाहिजे होत बरा हो, त्याने कानामध्ये बोल. देव मला असं बोलला तुमच्या कानात जरा कोट घ्यायला बघा. मी म्हणतो बाहेरच ऐकू येत नाही, पण तुझ्या तुम्ही कानामध्ये बोट घालता आणि स्वतः बोलताना तुमचं स्वतःच ऐकायला येते का? होय का नाही? तुम्ही कानामध्ये बोर घातल्यानंतर बाहेरचं ऐकायला येत नाही, परंतु कानामध्ये बोर घालून तुम्ही स्वतःला बोलायला सुरुवात करा, तुमचं स्वतःच बोलणं तुम्हाला ऐकायला येतं. हालेलुया. देव मला एक दोष सांगत होता या वचनातून की डोंट लिसन, बाहेरचं तू काहीच ऐकू नको, तुझ्या आतमध्ये जो पवित्र आत्मा वसती करतो ना त्याला बोलायला सुरुवात कर आणि पवित्र आत्म्याला सांग तू बोल, तू होणार, घडणार, होणार, घडणार,
त्यांचं मी ऐकणार त्यावेळेस देव चमत्कार करणार. म्हणून मी असं म्हणतो येशूने त्याच्या कानामध्ये दोन्ही पोट ह्यासाठी घातले, आता इथून पुढे तू जगाचं ऐकायचं नाही, इथून पुढे तुझ्यामध्ये मी वस्ती करत आहे, माझा शब्द ऐकायचा. येशूसाठी काय वाजूया. आणि जगिक नकारात्मक दृष्टी आता तुझ्या आतमध्ये होकारात्मक मी पेरत आहे. समुद्र तू भागणार. हालेलुया. हे होणार. माझा देव चमत्कार करणार. माझा परमेश्वर असं घडून आणणार. हालेलुया. 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 हे तर गेले, संपूर्ण कनान देश बघून आले. आणि परत आल्यानंतर ज्या वेळेस मोशेला रिपोर्ट देत होते, काय रिपोर्ट देत होते, देश तर खूप चांगला आहे, चांगला आहे, जसा तू सांगितला तसं देवाने सांगितलं तसं सर्व तिथं आहे. बघ बघ आम्ही खांद्यावर काय आणलंय, बघ एक फळांचं फांदी घेऊन आलंय, बघ दुधामालाचा देश आहे, बघ. अरे वा वा, मोशेला खूप आनंद वाटणार आहे, देवाने जसं सांगितले तसं तिथं आहे. हालेलुया. परंतु हळूहळू काय म्हणतात, सर्व आहे परंतु तिथं बलाडी लोक आहेत, काबीज करता येणार नाही. हाय सर्व. परंतु देव काय म्हणला की मी तुम्हाला त्या देशात घेऊन जाणार. हालेलुया. बघितले जाऊन आल्यानंतर सर्व आहे, खूप चांगलं आहे, परंतु आम्ही तिथे जाऊ शकणार नाही कारण तिथे खूप बलाढ्य लोक आहेत. परंतु एक मात्र देवाचा व्यक्ती तिथे होता, तो म्हणत होता नाही, परमेश्वर आम्हाला ते लोक आपल्या हातात देणार, देव तिथं आम्हाला देणार. हालेलुया. प्रभू तिथं चमत्कार करणार, आपल्या बरोबर देव आहे. हालेलुया. म्हणून प्रिय देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, बाहेरच तुम्ही ऐकू नका. जे तुम्हाला वाटतं की जे तुम्हाला निराशा तुमच्या जीवनामध्ये निराशा घेऊन येणार आहे, तुम्हाला ते शब्द ऐकल्यानंतर खूप दुःख वाटत आहे, होय कधी कधी हृदय तुटत, अंतकरण तुटत, पती बोलल्यानंतर, पत्नी बोलल्यानंतर, मुलं बोलल्यानंतर, कुणीतरी गावातला व्यक्ती बोलल्यानंतर आमचं हृदय तुटत आणि कसा वेश होतो. परंतु मी तुम्हाला सांगतो, देवाचा सेवक ह्या नात्याने इथून पुढे आम्ही त्या शब्दावरती विचार करत बसू नका की जे शब्द तुमच्यासाठी नकारात्मक आहे, त्या शब्दासाठी तुमची कान बंद करा. आणि तुमच्या आतमध्ये जो येशू आहे, तुमच्या हृदयामध्ये जो येशू वस्ती करत आहे, त्याचे शब्द तुम्ही ऐका आणि प्रभू तुमच्यासाठी काम करणार. देव तुमच्यासाठी काम करणार. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. त्यानंतर परत मी म्हणतो, कानात गोड घातली येशून ना, म्हणा देव जे काय करतो, म्हणा देव जे काय करतो, जर त्याने कानात गोट घालायचं असेल तर घालू देत. हालेलुया. येशू तुला जर माझ्या कानामध्ये गोट घालायचं ना, खाल. तू चांगलंच करतोस, तू चांगलंच करतोस. पुढे बायबल सांगत आहे, येशू चुकला. रेकॉर्ड म्हणून येशू चुकला आणि त्याच्या जिबेला स्पर्श. चांगला काय अहो, साध्या रस्त्याने जातोस आमच्याकडे बघून तुंबलं तर त्याला 10 वेळा बोलतो, आमच्याकडे बघून थुकला, आमच्याकडे बघून थुकला, आमच्याकडे बघून थुकला. अरे काय थुकले कस, त्याला थुंकेले आणि थुंकला रो, बरोबर आहे ना, आमच्याकडे बघून थुकला बघा.
आणि काही काही लोक आहेत पण तसे, म्हणजे त्यांना असं दाखवायचं असते चांगलं नाही असं पण दाखवायचं काही लोकांना. हे महाराष्ट्रामध्ये अशी एक पद्धत आहे म्हणजे असं काही डोंट माइंड, तुमच्याकडे नसेल मला आवडत आहे माझ्याकडे माझ्याकडून थुंकला बघा. आणि तो दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून नक्कीच होऊन थुंकतो. आता त्याला थुंक्याला थुंकू द्या. हालेलुया. जो कोण शाप दिला तर आम्हाला शाप लागत नाही. नीतीसूत्राच्या पुस्तकात देवाचं वचन सांगत आहे. हालेलुया. पक्षाप्रमाणे निघून जाणार ते सर्व, आम्हाला कधी शाप लागत नाही. हालेलुया. आम्ही खूप आशीर्वादित लोक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप आम्ही आशीर्वादित लोक आहे म्हणून इथे बसलेला आहे, नाही तर कुठेतरी पिक्चर टाकत बसला असत. आम्ही खूप आशीर्वादित. आता येशू थुंकतो आणि तिथं जिभेवर लावतो. मला मान्य आहे येशूला तिथं तो तोत्र आहे म्हणून येशूला तिथं काहीतरी करायचं होतं, परंतु मी जस्ट विचार करत होतो की देवा थोडं हे असं कसं वाटतं प्रभू, देव म्हणा तुला कसं वाटतं प्रभू, मला चांगलं वाटतं. हालेलुया. तुला कसं वाटतं तसं नाही, मला कसं वाटतं हे महत्वाचं आहे. हालेलुया. आता येशू थुंकून जर जिभेला लावतोय तर इथं लिहिलेलं आहे ते लोक म्हणतात सर्व काही चांगलंच आहे. हालेलुया. सर्व काही चांगलं आहे. त्या तोत्र्या व्यक्तीला येशू असं सांगत आहे, इथून पुढे माझे शब्द तुझे शब्द व्हायला पाहिजे. यस. इथून पुढे मा तुझे बोलणार ना, माझा शब्द जो आहे तुझ्यात मी ट्रान्सफर करत आहे. माझ जे बोलणं आहे ते तुझ्या मध्ये येत आहे, तुझ्या जिभेवर, तुझ्या जिभेतून तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द इथून पुढे देवाची साक्ष बनायला पाहिजे. हालेलुया. तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द ज्यावेळेस तुझी जीभ देवासाठी आमेन ओपन होईल त्यावेळेस ते जीभ परमेश्वराचा गौरव करायला पाहिजे. हालेलुया. होय असंच व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतो मोशेप्रमाणे देवा तू माझ्या जिभेला स्पर्श. देव म्हणतो मी आहे ना गुंगा बैरा बनवणारा मीच आहे, त्यांना ओपन करणारा मीच आहे, त्यांचं जे मुख आहे त्यातून मी त्याला बरं करणारा मीच देव आहे. होय येशूच करतो. येशूने त्याच्या जिभेला हात लावून थुंकी त्याच्या जिभेला लावली. यातून हे सांगायचं होतं की अतिथून पुढे तू माझे एक साक्षी बनायला पाहिजे. हालेलुया. जिथे कुठे तू उभा असेल, ज्या लोकांमध्ये तू उभा असेल, तिथं तू माझं गौरव करायला पाहिजे. हालेलुया. तू माझं गौरव करायला पाहिजे. होय असं होत का? देवाने जीत दिली म्हणून कसं पण उपयोगाता म्हणून. हालेलुया. जिभेचा खतरनाक इशारा याकोबाच्या पत्रात दिलाय. काय आहे जी सांगा की मला माहिती आहे, तुला माहिती आहे पण बोलणार झालं. बर या बघ इकडे वचन आहे. याकोब एका झरातून कडू आणि गोड पाणी कधी येत नाही. जर देवाने तुमच्या मुखेचा ताबा घेतलाय ना, तुमच्या तोंडाचा ताबा घेतलाय, मरेपर्यंत हे तोंड सांभाळूनच ठेवायचं. उगस तोंड चुकल्या काय पोडायचं नाही. येशू आमच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब घेणार आहे. कोणा माहितीये र म्हटलं तरी का ह्याचा हिशोब आहे.
समजले म्हणजे रथ तू का म्हटलास ह्याच्यावरून हिशोब आहे रथ का म्हणतो आम्हाला माहिती आहे की पुढे त्याला काहीतरी बोलायचं आहे त्याच्यावरून हिशोब आहे प्रत्येक शब्दाचा ते हिशोब घेणार आहे जाते का आता किती शब्द भरले असते ते आमच्या डायरीत बरोबर हालेलुया किती शब्द भरले असते बरं आता त्यात चालन होणार नाही शब्दाची अशी हालेलुया आमचे सर्व शब्द परमेश्वराच्या चाळणीत जाऊन पडत आहे रोज तुला र तुला गेलं र र सर्व तिथं पडत आहे प्रभू धन्यवा काळ्या पण पडत आहे स्तुती पण पडत आहे नवऱ्याला काय बोलले बायकोला काय बोलले सर्व तिथं पडत आहे टपाक 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 त्या सर्व त्या चाळीत पडत आहे आणि एक दिवस कुमार आल्यानंतर देव म्हणणार देवदूता आता जॉन पास्टरची जाय आलो ना जॉन पास्टरच्या शब्दाची चालन झालं शब्दाचा हिशोब आहे कशाचा तुम्ही काय बोलताय ना त्याविषयी परमेश्वर त्याची झाडा झडती घेणार म्हणून बाबा सांगतात प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाला प्रतिफळ माझं प्रतिफळ रमेशबद्दल नाही मिळणार रमेशबद्दलचं प्रतिफळ मला नाही मिळणार आम्हाला वेगळं वेगळंच मिळणार हालेलुया गोट्यांमुळे हालेलुया म्हणून हे जीभ ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जिभेने येशू प्रभू आहे असं म्हणून तुम्ही स्वीकार केला त्या दिवसापासून ह्या जिभेचा ताबा पवित्र आत्म्याने येशूने आणि पित्याने घेतलेला आहे हालेलुया हालेलुया पास्टर टोमरेस पास्टर म्हणत होते घरात माहितीये का चर्च मध्ये दूध घरात भूत है ना इथं आल्यानंतर एकदम दूध एकदम पांढरा शुभ्र आणि उठून साक्ष सांगणार मला देवदूत दिसला पांढरा शुभ्र होता असा दाढी होती असं होत सर्व असं होत चर्च मध्ये सांगताना आणि घरी गेल्यास हे मी तुम्हाला सांगत नाही मी माझ्या चर्च मध्ये पण सांगतो तुम्हाला पाचवी तुला मला काय तू सांगायला दे तुमच्याकडे काय माहिती आहे का नाही मी माझ्याकडे तिकडे पण सांगतो हालेलुया हालेलुया जर देव प्रत्येक शब्दाचा जर हिशोब घेणार आहे येशू लवकर येणार आहे येशू लवकर येणार आहे येशू लवकर येणार आहे मी खांदा येशू लवकर येणार आहे येशू लवकर येणार आहे नटलेली सजवलेली आम्ही शुद्ध निष्कलंक अशी वधू तो येणार आणि त्या वधूला तो घेऊन जाणार हालेलुया जे वधू स्वतःला नटवलेले आहे सजवलेले आहे अशा वधूला तो घेऊन जाणार आहे जी देवाचं गौरवच करायला पाहिजे ज्या ज्या वेळेमध्ये तुम्ही एकत्र बसता कुटुंबिक प्रार्थनामध्ये चर्च मध्ये कुठं पण तुम्ही बसा आपला येशूला आपण उंच करायला पाहिजे आणि तुम्ही तसे करता याबद्दल मी देवाचे आभार हालेलुया तुम्ही कुठे जरी गेला त्या ठिकाणी तुम्ही देवाचा गौरव करता याबद्दल मी देवाचे आभार मानतो हालेलुया कारण देव तेच तुमच्याकडे आणि माझ्याकडे अपेक्षा करत आहे तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहाल त्या ठिकाणी सर्व शक्तिमान देव तुमच्या बरोबर आहे हालेलुया जिथं तुम्ही बसणार आहे तिथे ईशू तुमच्या बरोबर आहे तो आम्हाला कधीच सोडून गेला नाही तो कधीच सोडून गेला नाही आणि तो कधीच जाणार पण नाही एक दिवस आम्ही सर्व त्या स्वर्गामध्ये असणार आहे जिथे येशू आहे हालेलुया येशया 51 अध्याय 16 वचन म्हणत वाचा येशया 51 अध्याय 16 वचन मी आकाशाची स्थापना करावी पृथ्वीचा पाया घालावा व तू माझी प्रजा आहेस असे सिओनस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली मी आपली वचने तुझ्या मुखात घातली मी असं म्हणतो की परमेश्वर आणि येशूनी ह्या जगाच्या निर्माणकर्त्या देवाने थुंकी लावून त्याची जिभीला लावले म्हणजे मला हे सांगायचं आहे देवाचे वचन त्याच्या मुखात घातले हालेलुया प्रभूचं वचन त्याने त्याच्या मुखात घातले होय
देव हेच अपेक्षा करतो. आपल्या मुखात त्याचे तो शब्द देतो, आपल्या जिभेवर त्याचे शब्द देतो, अशासाठी की त्या मुखातून नवे गीत निघायला पाहिजे, अशासाठी की त्या मुखातून स्तोत्र आणि स्तवन निघायला पाहिजे, अशासाठी की त्या मुखातून फक्त देवाने जे काही केलं ते साक्षी निघायला पाहिजे. हालेलुया. देव जे काही करतो परमेश्वर आपल्यासाठी चांगलंच करत आहे, जे काही तो करतो आपल्यासाठी चांगलंच करत आहे. 40 वर्ष अरण्यामध्ये होते, मी म्हणतो देवाने जे केले ते चांगलंच होत, कारण त्यांना एक संधी भेटली देवाची खूप अद्भुत चमत्कार पाहण्याची, त्याला खूप संधी भेटली परमेश्वराचं अद्भुत गौरव पाहण्याची. आज तुमच्या जीवनाबद्दल माझ्या जीवनाबद्दल जे काही ते योजना करतो ते चांगलंच आहे. हालेलुया. कुठे म्हणे हालेलुया. आपल्यासाठी मार्ग काढणारा येशू आहे. एक दरवाजा बंद झाला, आपण ऐकतो ना देव, दुसरा दरवाजा उघडतो. दुसरा दरवाजा बंद झाला देव म्हणा की तिसरा दरवाजा, तिसरा बंद झाला चौथा म्हणा, बंद होते इशू पुढे इशू उघडतो. हालेलुया. माझा परमेश्वर सर्व काही आमच्यासाठी दरवाजे उघडे करतो. एक आशीर्वाद थांबला दुसरा आशीर्वाद आमच्यासाठी तयार आहे. मग एक थांबला म्हणून निराश होऊ नका, म्हणा देवा हे थांबले ना हे चांगलेच आहे, हे काय आहे चांगलेच आहे, प्रभू चांगला आहे, हे थांबले चांगला आहे, कारण पुढे काहीतरी अद्भुत घडणार आहे, पुढे काहीतरी विशेष घडणार आहे. म्हणून 37 वचन म्हणत की त्यांनी सर्व काही केले चांगलेच केले. परंतु वरती वाचल्यानंतर मला काही असं वाटत होते की काय लोक तर म्हणतात सर्व काही चांगले केले, होय सर्व काही चांगले केले, त्यांना लोकांपासून वेगळे केले चांगलेच आहे, त्यांनी कानामध्ये बोट घातले चांगलेच आहे, त्यांनी आपली तुमकी त्याच्या जिभेला लावली चांगलेच आहे. आता वचन वाचू येते 36 आणि 37 वचन. एक खांदा तेव्हा त्याचे कान मोकळे झाले व त्याच्या जिभेचा बंध लगेच तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्या क्षणामध्ये त्याची जीभ जे जिभेचा बंध लगेच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. मी तर येशूला ENT सर्जन म्हणून बघतो. समजलं कोण आहे ते येशू, त्याला कान घसरा नाकाचा त्रास आहे ना येशू कडे येत. हालेलुया. काय नाही करत, भुलीचं इंजेक्शन नाही, हातामध्ये काही कात्री दिसत नाही, हालेलुया. ENT वाला इश्यू आमचा, हालेलुया. बेस्ट आहे, स्पेशलिस्ट आहे, सुपर स्पेशलिस्ट. तो जागेवर तो मोका झाला, तो ऐकायला लागला आणि बोलायला लागला. ऐकणं बोलणं हे सर्व देवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया हालेलुया. देव तुमच्यासाठी जे काही करतो ते सर्व चांगलेच करत आहे. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करतो, देवा जे तू लोकांच्यासाठी करतोस, हालेलुया, जे जे तू लोकांच्या बद्दल विचार करतोस ते चांगलेच विचार आहे. होय आम्ही हरलेला आहे, मी म्हणू नका की मी हरलेला आहे, जरी हरलो तरी एक दिवस विजय आमचाच आहे. हालेलुया. आम्ही पडतो, पडत जरी असलो एक दिवस उठून आम्ही धावणार आहे. हालेलुया. हा आमचा अद्भुत परमेश्वर आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. या आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया.
कारण काही वेळ आपण प्रभू भोजनाकडे आपण येणार आहे. प्रभू भोजनातून आमेन हालेलुया काही वचन आपण पाहणार आहे. आपली डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू.